सर्वांना सप्रेम जय गुरु। मी लंकेत सम्राट ठाकरे, सध्या भारतीय सेनेमध्ये कार्यरत आहे। सध्या बीजी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप खडकी पुण्यावरून सध्या मी तुमच्याशी बोलत आहे। खरं तर तुमच्या पुढे येण्याचा विषय असा की वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज युवक व युवती विचार मंचाच्या मार्फत मी तुमच्यासमोर येत आहे। वंदनीय महाराजांनी लोकांना आवाहन केलं, गावागावाची जागवा भेदभाव समूळ मिटवचला ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे। खरं तर गावागावाची जागवायचा असेल, ग्रामोन्नतीचा दिवा जर उजळायचा असेल तर आधी सर्वात आधी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे। तरुणांनी पुढे येऊन संघटित होण्याची गरज आहे। हत्ती सावरी गवती जोर मुंगे कत्ती सापाची गरज व्याघ्रसी अशी फाळ दिवसाने राग कुत्रे संघटून। खरं तर एखाद्या मुंग्या सुद्धा हत्तीला जर्जर करून सोडण्याचं काम करतात तर केव्हा तर ते संघट होतील तेव्हा। तर आज भारतातील सर्वात जास्त 60% भारताला जर विकसित करायचं असेल तर 60% जबाबदारी तरुणांवर आहे। पण खरं तर बघितलं तर आज आपले तरुण वाईट व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत, वाईट मार्गावर पडत आहेत। तर अशा तरुणांना एकत्रित करून आदरणीय आमचे अमरदादा वानखडे, आदरणीय राजगुरुजी उन्नर यांच्या माध्यमातून, यांच्या नेतृत्वात वंदनीय महाराज, वंदनीय ब्रह्मनी, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीपुढे संकल्प घेऊन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच स्थापन करण्याचा त्यांनी संकल्प घेतला आहे। आणि हा संकल्पच न घेता यामध्ये अधिकाधिक तरुणांना जुळवून वंदनीय महाराजांनी जे स्वप्न बघितलं होतं, आपल्या भारताचं जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करायचे आहे। आणि आपल्या भारताला विकसित आणि संघटित करून आपल्या भारताला जे काही होऊ शकते आपल्या माध्यमातून ही सेवा पूर्ण आपल्या देशाला करायची आहे। ही खरी देशसेवा आहे। सैनिक सीमेवर लढतात ती एक देशसेवा झाली, पण आपण देशामध्ये सुद्धा राहून आपण आंतरिक जी सेवा करतो ती सुद्धा एक देशसेवाच आहे। त्यामुळे सर्वांना मी पुन्हा एकदा आभार करतो की भारतीय विचार मंच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज भारतीय युवक व युवती विचार मंचाची अधिकाधिक संख्येने जोडावं व वंदनीय महाराजांच्या कार्याची जोपासना करून वंदनीय महाराजांनी बघितलेलं जे कार्य आहे ते पूर्ण न्यावं।